रामटेक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे आहे. सध्या रामटेक शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार तेथून निवडून लढणार आणि अमरावतीची जागा भाजपकडे राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल. ते नागपुरात बोलत होते. आज केंद्रीय समितीची बैठक आहे, ज्यात 5 जागा भाजपकडे आहेत, त्यावर आज चर्चा होईल असेही बावनकुळे म्हणाले. आमची आज सेंट्रल इलेक्शन कमिटीची बैठक आहे. भारतीय जनता पक्षाकडे ज्या 5 सीट आता आहेत त्या सीटवर आज चर्चा होईल आणि सोबतच काही महायुतीच्या चर्चेमध्ये काही सीट थांबलेल्या आहेत त्या सीटवर सुद्धा पुढच्या काळामध्ये त्या सीटवर चर्चा झाल्यावर मग त्यामध्ये निर्णय होईल. मागच्या 10 वर्षापासून शिवसेनेकडे आहे आणि मला वाटतं जे काही आमची सध्याची स्थिती आहे त्यामध्ये रामटेक ही शिवसेनेकडे दिसत आहे, पण महायुती या चर्चेमध्ये अजून काय होतं मला आज सांगता येणार नाही. पण आजची स्थिती तर अशी आहे की रामटेक ही शिवसेनेकडेच आहे. आज दिल्लीला बैठक